जिल्ह्यातील चिखली नगरपालिकेतील मागील 5 वर्षात विकासाच्या नावाखाली 134 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुराव्यानिशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. चिखली शहरातील 16 भूखंडावर सौंदर्यीकरण करण्यासाठी कोट्यवधी निधी प्राप्त झाला होता, मात्र मुख्याधिकारी आणि भाजपा नगराध्यक्ष यांनी मिळून हा निधी लुटला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या कागदपत्रांवरून पुराव्यानिशी जिल्हा प्रशासनाकडे केलाय. मात्र जिल्हा प्रशासनानं दखल न घेतल्यानं थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. संबंधित मुख्याधिकारी यांना निलंबित करून सखोल चौकशी करा यासाठी चिखली इथं संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करीत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. चिखली नगरपालिकेमध्ये 2016 ते 2021 या 5 वर्षामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी आला. या निधी अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामं या चिखली शहरामध्ये करण्यात आली, परंतु या चिखली शहरामध्ये अर्धवट कामे करून संपूर्ण बिली या चिखली नगरपालिकेने केली, कुठे कामं न करता बिली केली, तर 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि जेई यांनी केला, तसे ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. चिखलीचे मुख्याधिकारी आणि जेई हे तात्काळ निलंबित झाले पाहिजे आणि केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदार आणि संबंधित दोषी लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. क्षेत्रात करिअर, डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यासाठी नीटची परिपूर्ण तयारी, तेही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसह, पर्याय एकच, नीट साठी समर्पित एकमेव इन्स्टिट्यूट, पहल इन्स्टिट्यूट फॉर नीट, चैतन्यवाडी बुलढाणा. 11वी साठी नीट बॅच 10वी पासून सुरू, तेव्हा आजच संपर्क साधा. मोबाईल 90 110 88 121 आणि 84 210 88 121. त्यामध्ये म्हणजे 3 दिवसात पेपर राहायचा, त्याचा पण फायदा झाला. प्रत्येक चॅप्टरवरची 2 राऊंड झाले. दारे सरचे फार फार धन्यवाद. दारे सरांनी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. Thank you.